शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिवाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय, प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा. वैभव पाटलांचा अमोल बाबरांच्यावर पलटवार. काल नेहमीपेक्षा चौपट पाचपट पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, त्यामुळे विटे शहरात अडचणीचा प्रसंग उभा राहिला. विरोधकांनी लोकांना मदत करावी, मदतीसाठी पुढे यावे, पावसाच्या पाण्याचे राजकारण करू नये असा पलटवार विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केला आहे. आज सकाळी विट्याचे नगरसेवक अमोल बाबर यांनी पत्रकार परिषद घेऊन पालिकेकडे खुलासा करण्याची मागणी करत हल्लाबोल केला होता. त्याला प्रतिउत्तर देत वैभव पाटलांनीही विरोधकांनी पावसाचे राजकारण करू नये असा पलटवार केला आहे. तर चला तर पाहूया काय म्हणालेत वैभव पाटील. माझं स्वागत करतो. आताच आदरणीय किरणमोहता अधिकाऱ्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं जी काल त्या विरोधी गटाच्या नगरसेवकांची पत्रकार परिषद घेतली होती, त्यांनी काही मुद्द्यांचा उहापोह करायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काल दुपारी विटा शहरामध्ये न भूतो न भविष्यते, म्हणजे मला आठवत नाही ह्या 5-7 वर्षामध्ये एवढा मोठा पाऊस कधी झाला असेल. अगदी एका तासात 1.5 तासाच्या कालावधीमध्ये 115 मिलीमीटर एवढा मोठा पाऊस काल विटा शहरामध्ये झाला. आपल्या राज्य शासनाचं जे अतिवृष्टीचं जे प्रमाण आहे त्याच्यामध्ये 24 तासामध्ये 65 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला तर अतिवृष्टी म्हणून घोषित केली जाते. इथं तर त्याच्या दुपटीपेक्षा जवळजवळ जास्त किंवा दुपटी एवढा पाऊस काल 1 तासात 1.5 तासामध्ये झाला. काही ठिकाणी शहरामध्ये त्यातल्या चिरवळ ओढ्याचा परिसर असेल, खानापूर रोडचा ओढ्याचा परिसर असेल आणि काही शहरामध्ये काही जे काही डस्टमॅनला काही व्यावसायिक किंवा काही दुकानकारे आहेत तिथं थोडं पाणी जाण्याच्या संदर्भातील काही गोष्टी घडल्या. खरं तर त्या संदर्भात आम्ही सर्वजण त्या ज्यांचं ज्यांचं नुकसान झालं त्यांना ह्याचा कालच्या अतिवृष्टीचा जास्त त्यांना तोटा झाला त्यांच्या म्हणजे त्यांना जे त्रास झाला त्याबद्दल खरं तर आम्ही नगरपालिका म्हणून ते दिलगिर व्यक्त करतो. आम्ही त्याच्यामध्ये त्यांना जेवढी मदत करता येईल करायचा शब्द या निमित्ताने आम्ही देतो. परंतु अशा ह्या नैसर्गिक संकटामध्ये या निसर्गानं जो घाला केला घातला आहे त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी मिळून खरं तर त्यांना सुरुवातीला आपण रिॲक्ट करणं, त्यांना सहानुभूती दाखवणं, त्यांचं झालेलं नुकसान आपण कशा पद्धतीनं भरपाई करायची किंवा त्याच्यामध्ये काय आपण मदत करू शकतो का ही भूमिका घेणं खरं तर आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं होतं. अशा प्रत्येक गोष्टीचं जर आपण राजकारण करत राहिलो, प्रत्येक गोष्टीकडे राजकारणाच्या नजरेने बघत राहिलो तर ह्या गावात मग जर कोण कुणाचा उद्या मदतीला जाणार नाही, कोण कुणाला मदत करायच्या मनामध्ये त्याचा विचारसुद्धा येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होईल. त्या शहराचा इतिहास आजपर्यंत जर तुम्ही बघितला राजकारण राजकारणाच्या पद्धतीने आजपर्यंत सगळेच जण करत आहोत. विरोधी गट असेल ना आम्ही सत्ता झाली म्हणून गेली 50 वर्ष आम्ही काम करतो. या शहराची जडणघडण होत असताना हे शहर विकासात उन्मुख होत असताना हे शहर आज औद्योगिक नगरी होत असताना प्रत्येकानं आपापल्या परीने या शहरामध्ये योगदान देण्याचा प्रयत्न केला. परंतु असं कधीही घडलेलं नाही आहे की असं काय तर नैसर्गिक संकट आले आणि मग त्याच्यामध्ये मग ह्याने असं करायला पाहिजे होतं, त्याने तसं करायला पाहिजे होतं, मग आम्ही मग महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं, 2 महिन्यापूर्वी असं सांगितलं होतं, महिने दुर्लक्ष केलं वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या राजकारणापुरत्या ठीक आहे. परंतु ज्या लोकांचं नुकसान झाले त्यांच्या जखमेवरती मीठ चोळल्यागत होईल अशी परिस्थिती आहे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत. आम्ही आता हे सत्ताधारी सर्व नगरसेवक पदाधिकारी आम्ही मगाशी सगळे एकत्रित बसलो तर आमच्या लक्षात आलं की ह्याला जर आपण नाही उत्तर दिलं तरी देखील मग आपण चुकलो का काय, मग नगरपालिकेनं काय याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली का नाही किंवा काय खरंच आपण चुकून गप असलो का अशी परिस्थिती निर्माण होईल. म्हणून तुम्हा सर्वांना बोलवून एक पत्रकार परिषद घ्यावी आणि आपल्या सगळ्यांना नगरपालिकेचं निवेदन आपल्या समोर मांडावं अशी आमची भूमिका आहे. खरं तर मी जे आमचे मित्र आहेत दोन नगरसेवक त्यांनी जी काल पत्रकार परिषदच्या आज सकाळी त्यांनी घेतली समजून त्यांनी जी भूमिका मांडली त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग त्यांनी होता की आम्ही 26 मेला नगरपालिकेला असं पत्र दिलं होतं की शहरातील सर्व ओढे नाले गटर्स याची साफसफाई करावी आणि शहरातील पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते आंतर्गत रस्ते दुरुस्ती करावे. मी त्यांना या निमित्तानं सांगू इच्छितो
दरवर्षी नगरपालिका 15 मे नंतर शहरातील सर्व गटरांची सफाई, सर्व नाल्यांचे रुंदीकरण, जिथे तिथे कचरा असेल तिथं कचरा काढणं, त्याच पद्धतीने आंतरिक रस्त्याची डागडुजीचे काम करत राहतो. यावर्षी दिवसात त्याचा प्लॅनिंग त्याच पद्धतीने होतो. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता लॉकडाऊनचा कालावधी आहे, कोरोनाच्या संकटामुळे अनेक कामं थोडीशी उशिरा करण्याचं किंवा उशिरा होत आहे. तरी परंतु तुम्हाला माहीत असेल की मागच्या महिन्याभरामध्ये शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण, कुठे खड्डे भरायचे, त्याचं काम ऑलरेडी चालू आहे. आजपर्यंत आमचा अनुभव असा आहे की ज्यावेळी नगरपालिकेची एखाद्या गोष्टीची चर्चा होती किंवा नगरपालिकेने एखादी गोष्ट करायची भूमिका घेतली की आमचे विरोधी मित्र ते लगेच बरोबर त्याचं पत्र देतात आणि हे काम आम्हीच सांगितल्यामुळं किंवा आम्हीच करतोय अशी भूमिका नेहमीच त्यांची आजपर्यंत राहिलेली आहे. शेवटी ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत. या शहरामध्ये चांगलं वाईट काय असावं, कशा पद्धतीने जावं, ह्याच्यामध्ये मत व्यक्त करायचा किंवा नगरपालिकेच्या एखादी गोष्ट निदर्शनात नाही आली किंवा लक्षात नाही आली तर ते जाणीव करून द्यायची जबाबदारी नक्कीच त्यांची आहे. त्यामुळे एखादं आपण त्या गोष्टीकडे पण सकारात्मक बघू. परंतु त्यांनी जे तुमच्या सगळ्यांच्या समोर येऊन सांगितलं की नाले सफाईचं पण आम्ही पत्र दिलं होतं, तर त्यांनी पत्र देऊन त्या नाले सफाई होणार असं नाही. तो एक प्रोटोकॉल आहे, तो एक वर्षातला एक उपक्रम आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल की ते काम नगरपालिका सातत्याने करते आणि कायम चालतं. विटे शहरामध्ये तुम्ही जर बारकाने पाहिलं असेल, काल 115 मिलीमीटर एक तासात 1.5 तासात पाऊस होऊन सुद्धा ह्या 2-3 ठिकाणचे प्रसंग जर सोडले, 2-3 ठिकाणच्या घटना जर सोडल्या, तर शहरात आज तुम्ही पाहिलं तर कुठेही तुम्हाला रस्त्यावरती कुठं पाणी साचलेलं आहे, कुठे तिथं बाबांनो असं काहीतरी गटर तुंबलेले आहे, कुठे असं किंवा फार मोठ्या प्रमाणात असं काहीतरी झाले की विदारक चित्र, असं काही परिस्थिती आज शहरामध्ये नाही. एक ह्या शहरात एक वैशिष्ट्य आपल्याला सांगेल की शहराचे 80% पाणी हे नॅचरली फ्लोनं शहराच्या दक्षिण आणि पश्चिम विभागाकडे जातं आणि पूर्ण हा सगळा फ्लो इकडे खाली असल्यामुळं ज्या चिरवळ वड्यामध्ये विटा शहरात 60-70% पाणी चिरवळ वड्यामध्ये जातं. आता काल ज्यावेळी तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी चिरवळ वड्यात आलं, इतक्या मोठ्या प्रमाणात ती ओवड्याची जेवढी रुंदी होती ती रुंदी भरून खूप पाणी वाहत होतं, एवढं मोठं पाणी तिथं कधी येईल? ज्यावेळी इतर भागातले सगळे जे 60-70% भागातले सगळे गटर स्वच्छ पाहिजे, सगळे नाले तिथले स्वच्छ पाहिजे, कुठेही त्याला अडथळा नाही पाहिजे, त्यावेळीच तेवढा फ्लो तिथं जाऊ शकतो. मग शहरातले 70% नाले जर व्यवस्थित असतील त्यावेळी त्या चिरवळ पाणी येऊ शकतं. आणि आजपर्यंत तुम्ही जुन्या सांगता लोकांना तरी कधी विचारलं तरी कधीतरी एवढा मोठा पाऊस पडल्यानंतर 2-4 वर्षांनी कधीतरी त्या नाल्याला पूर येतो का तर नक्कीच येईल. त्याच्या आधी नाला मोठा होता, आता आम्ही छोटा केला वगैरे वगैरे जे काय ते म्हणलेले आहे, तर ह्याच्या आधी अशी इतकी विदारक वाईट परिस्थिती होती की त्या नाल्याच्या कडेनं इतकी मोठी झाडी होती, अक्षरशः लोकांना तिथं साफ सफायला जाता येत नव्हतं. शहरात ते सगळ्यात म्हणजे कचरा टाकायचा झोन कुठला? चिरवळवाडा. कुणी काही वाईट चांगलं करायचं झालं तर झोन कुठला? तो चिरवळवाडा. गेल्या 4-5 वर्षांमध्ये आदरणीय सदाशिव पाटील आमदार असताना या शहरातील अनेक नाल्यांचं रुंदीकरण, अनेक नाल्यांना सुशोभीकरणासाठी पैसे आले आणि त्या नाल्यांचं हे रुंदीकरण करून सुशोभीकरण आपण करू शकलो. काल जरी त्या नाल्यामध्ये थोडंसं पाणी जास्त आलं असेल, नक्कीच आलं असेल, तरी परंतु पाठीमागून तुम्ही जर बारख्याने बघितलं असेल तर तो नाला मायनी रोडच्या धनगर ओढ्यापासून तो पूर्ण आपण नाला आता अस्थिरीकरण करत करत आपण तो चिरवळ ओढ्यापर्यंत आला. तुम्ही आत्ता जरी त्या नाल्यामध्ये आता इकडून उठून जरी गेला त्याचं तुम्ही व्हिडिओ शूटिंग जरी घेतलं तर नाल्यामध्ये तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही, कुठेही काय तुम्हाला प्लास्टिक आलेलं दिसणार नाही, कुठे झाडाच्या फांद्या आलेल्या दिसणार नाही. काल पाऊसच इतका मोठा होता की त्याचे जे 900-1200 mm पाईप आहेत तिथं 3-4 ज्या सगळ्यात मोठ्या पाईप आहेत, कारण तो राज्य महामार्ग आहे. राज्य महामार्गावरती काम करत असताना ओढ्या नाल्याच्या वरती ज्यावेळी आपण मोऱ्या बांधतो त्याचं जे स्पेसिफिकेशन आहे त्या स्पेसिफिकेशन प्रमाणे आपण तिथं सगळं केलेलं असताना सुद्धा पाऊस मोठा असल्यामुळे थोडस तिथं अडचण निर्माण झाली. आता त्या नाल्याच्या आसपास जर तुम्ही बघितलं तर तिथं आता गेली 2 वर्ष झालं हायवेचं काम चालू आहे. आज त्या हायवेचं काम करत करत त्या चिरवळ ओढ्यापर्यंतच चाललेलं आहे आणि ओढा सोडूनच पुढचं काम हायवेवाल्यांच्याकडून थांबलेलं आहे. आता जिथं पाणी आलं तिथं रस्ता खाले ओढा पात्र उचलून घेतलं पाहिजे, तिथे नवीन पाईप टाकलं पाहिजे. कारण हायवेला जर तुम्ही अशा प्रकारचं काम करणार असाल तर तुम्हाला हे जे आपण स्पेसिफिकेशन केले राज्य महामार्गाला अपेक्षित आहे तसं ते स्पेसिफिकेशन बदलून तुम्हाला महामार्गासाठी लागणारे रुंदीचे तेवढ्या लांबीचे
तुम्हाला पाईप स्टेलिंग टाकणं गरजेचं आहे. आणि मी इथं नमूद करतो की हे काम महामार्गाच्या जे आज प्राधिकरण आहे त्यांनीच ते केलं पाहिजे, नगरपालिकेला त्याच्यामध्ये कुठेही रोल नाही. आज कराड रोडची, कराड रोडपासून खानापूर रोडपर्यंतची रस्त्याची दयनीय अवस्था जी आहे, लोकांना सामान्य लोकांना अजून माहीत नाही की हा रस्ता महान महान मार्ग जे आहे हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या ताब्यात, त्याचा मेंटेनन्स करणं, त्याची डागडुजी करणं, तो रस्ता नवीन करणं ह्याची सर्वांगीण जबाबदारी हे महान महामार्ग अथॉरिटीची आहे. त्यामुळे विटा नगरपालिकेचा कुठेही दुराव्य संबंध नाही. आज ज्यावेळी खानापूर रोडला तिथं जे त्रास काम त्या लोकांना झाला, काय बेसमेंटला पाणी गेलं, काही ठिकाणी थोडं लोकांचे काही नुकसान झालं, तिथं पण तुम्ही अलीकडे पलीकडे बघितलं असेल रस्त्याची उंची आज जवळजवळ त्या रस्त्या जुन्या रस्त्यापेक्षा 3-3.5 फुटांना उंची वाढली. त्यांचं जे बेसमेंट आहे, जे जाधवांचं बेसमेंट आहे, त्या बेसमेंटच्या पुढे जवळजवळ 3-3.5 फुटांना रस्ता होऊन झाला. साधा विषय आहे की त्या रस्त्याच्या कडेने येणारं पाणी हे त्याच्या बेसमेंट जाणार, बेसमेंटमध्येच जाईल. याच्यामध्ये मी काय वेगळं सांगावं असं नाही, तरी पण नगरपालिकेने तिथं पूर्वी गटर केलेला आहे. आता त्या हायवेचं काम चालू असताना तिथे त्या गटरमध्ये कुठं मुरूम पडलेलं आहे. आम्ही असं अपेक्षित करतो नगरपालिका एक स्थानिक स्वराज संस्था म्हणून जे लोक तिथं काम करतात, जे ठेकेदार तिथे काम करतोय, जे अथॉरिटी तिथे काम करतात, त्यांनी लोकांसाठी म्हणून ह्या काही गोष्टी बघाव्या का नको का? बस नगरपालिका आहे म्हणून, मातृसंस्था आहे म्हणून सगळं नगरपालिकेवर सोडून द्यावं. आणि मग असं प्रॉब्लेम झाल्यानंतर मग तिथल्या स्थानिक लोकांनी यावर नगरपालिकेविषयी मग पदाधिकाऱ्यांना काळे फसतो, मग ह्या या स्टाईलनं आंदोलन करतो, मग मी असं करतो. आम्ही म्हणतो तुम्ही एवढे जागरूक असाल, एवढे जागरूक राहा, तर तुम्हाला का लक्षात आलं नाही कधी का दहावे लोकांचे तिथे काम चालू आहे? तर त्यांना तुम्ही विनंती करणार, पाऊस काळाय, जून महिना संपत आलाय, जरा बघा बाबा काढा, हे काढलं पाहिजे. दुसऱ्या बाजूला नगरपालिकेनं मात्र गेले 1 महिना झालं, आम्ही त्यांना वारंवार अशा सूचना हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाला करतोय की शहरामधलं काम चालू आहे, शहरामध्ये नागरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, लॉकडाऊनचा काळ आहे म्हणून थोडंसं तुम्हाला कमी तिथं वाहतूक किंवा हे दिसतंय, परंतु एकदा लॉकडाऊन जर उठलं तर शहरामध्ये प्रचंड मोठ्याची प्रमाणात वाहतूक होणार आहे. आणि ह्या सगळ्याचा विचार करता लवकर रस्त्याचं काम तुम्ही पूर्ण करा, रस्त्याची डागडुजी करा. आमचे माजी उपनगराध्यक्ष आमचे दहावी बापूंनी 2 वेळा त्या कराड रोडचे खड्डे भरण्यासंदर्भात त्यांना 2 वेळा स्मरणपत्र दिले, आज सुद्धा त्यांनी स्मरणपत्र दिले की प्रचंड चालत अक्षरशः त्या रस्त्यात झाले, तर लवकर लवकर तुम्ही करा. वेळोवेळी त्यांचे जे कोण अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क करतोय, पिसाळ म्हणून त्यांचे रोड कॉन्ट्रॅक्टरचे सुपरवायझर आहेत त्यांना सुद्धा आम्ही संपर्क करतोय, 2 दिवसामध्ये करतोय. माझा बॅचमेंट प्लॅन आलेला आहे, तिथलं आतलं सगळं बिटुमिनचं म्हणजे डांबरीकरणाचं आम्ही काम करतोय, त्याच्यासाठी आम्ही सुरुवात केली होती, पण पाऊस आला वगैरे वगैरे अनेक कारणं त्यांनी आम्हाला सातत्याने सांगितलेली आहेत. अशीच परिस्थिती आपल्या सुंदर लक्षात येत नसेल तर सुळेवाडीमध्ये पण अशीच परिस्थिती निर्माण आहे. सुळेवाडीच्या तिथं बुधावले वगैरे या समाजाची ग्रामो समाजाचे काही घर तिथे आहेत, काही गुरु समाज आहेत तिथे आहेत, तिथं तर अशी अवस्था आहे की त्यांच्या घराच्या पासून आज 12-12, 15-15 फूट उंचीचा रस्ता झालेला आहे. 5-6 आठवड्यामध्ये झालेला जो पाऊस होता त्याच्यामध्ये त्या कुटुंबामध्ये संपूर्ण पाणी त्या कुटुंबाच्या तिथं आलं होतं. आम्ही त्या हायवे अथॉरिटीच्या लोकांना तिथं बोलवून त्यांचा जे सीव्ही घेऊन त्यांना टेक्निकली सपोर्ट सगळा नगरपालिकेने करून तिथला प्रॉब्लेम सॉर्टआउट करण्यामध्ये नगरपालिकेनं पुढाकार घेतली. नगरपालिका नगरपालिका म्हणजे तुम्ही आम्हीच असतो ना, त्या शहरामध्ये राहणारे आपण नागरिक असतो ना, आम्ही फक्त प्रतिनिधी म्हणून ते काम करत असतो. पदाधिकारी असतील ना प्रशासन असतील, सगळ्यांची भूमिका हा नागरिकांच्या हिताचीच असते. कधीही कुणाची अशी भूमिका राहत नाही की कुणाला त्रास व्हावा, परंतु कालच्या ह्याच्यामध्ये काही लोकांना नक्कीच त्रास झालेला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला जमलं तर त्यांना कशा पद्धतीने आम्हाला मदत करायची आहे, काही टेक्निकल इश्यूज असतील तर आम्ही ते बघतो, पण ह्याचा अर्थ असा नव्हे की कुणी पण उठायचं आणि ते माईक घ्यायचा आणि तुमच्या समोर यायचं आणि काही बोलायचं. काल जर तुम्ही घेतलेलं बाईकचं जर सगळं पार्श्वभूमी बघितली तर ती कुठं ते सबका जॅक कोण तर आहे तिकडे, त्याने पण दिलं असं करतो ह्या स्टाईलवर गट करतो. त्यांना मी या निमित्तानं विचारतो की तुमच्या घरासमोर गटर केवढा आहे, तुमच्या घरासमोर गटर आहे, तुमच्या घरासमोर गटरवरती गाळे कुठून कुठे काढले, त्या गाळ्याची कधी काय नगरपालिकेकडे परमिशन घेतली का काय? जे दीपक कदम म्हणून कोण आहे त्यांचे फार नुकसान झालं काल काय, तर ते बरेच काय काय तिथं बोलले वगैरे असं काय तर मला समजलं. त्या दीपक रावने मी विनंती करतो, जी नॅचरल ओढ्याचा स्लोप आहे जो ओढा येतो तिकडून, तो ह्या कदम वस्तीच्याच लोकांनी त्याच ओढापात्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले, ओढ्याची दिशाच बदलून घेतलेली आहे आणि मग तिथं ते गाळे वगैरे काढलेले आहेत.
आज नगरपालिकेचे प्रधान अधिकारी तिथे गेलेले आहेत, त्यांच्याशी मोजणी केलेली आहे. आता अतिक्रमणावरती योग्य ती कारवाई करण्याची नगरपालिकेची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला आता इथून पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी मिळून, म्हणजे माझे विरोधी दोन मित्र आहेत त्यांनी पण आणि आम्ही सर्वांनी पण अशी भूमिका घेतलेली आहे की अतिक्रमण काढण्याच्या मध्ये या नॅचरल सोर्सवर जिथे जिथे तिथं नगरपालिका प्रशासनाला पूर्ण अधिकार दिलेले आहेत. ज्याने अतिक्रमण केलं असेल त्याचं अतिक्रमण काढावं, त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी, त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय हस्तक्षेप कुणीही इथून पुढच्या काळामध्ये करणार नाही. कारण हे शहर हे आपलं शहर आहे, हे शहर स्वच्छतेमध्ये अग्रेसर आहे. ह्या शहरामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये आजपर्यंत आलेल्या संकटाला निर्णया सामोरे जाऊन त्या संकटावरती मात करण्याची भूमिका ह्या नागरिकांनी इथल्या घेतलेली आहे. त्यामुळे नागरिकांना उगाच बळीचा बकरा बनवून त्यांच्या समोर काय तर मिसप्रेझेंटेशन तुम्ही अजिबात करू नका. मी तर म्हणेन जरा थोडं बारकावणं जर आपण पत्रकार मित्रांनी याच्यात जर लक्ष दिलं की ज्यांचे ज्यांचे अतिक्रमण आहे, जे जे अतिक्रमण करतायत किंवा ज्यांनी केलेले आहेत, ते लोक कुठच्या कुणाला फॉलो करतात, कुणाच्या पार्टी बरोबर आहे, कुणाचं नेतृत्व मानतात, हे तुम्हाला सगळं समजेल. तर मला याच्यातून एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की ह्या गोष्टीचं राजकारण न करता सगळ्यांनी अत्यंत सकारात्मक पद्धतीनं त्या लोकांना आपण काय मदत करू शकतो का, ही भूमिका आपण ठेवावी. मी जनरल बॉडीच्या येणाऱ्या मीटिंगमध्ये अशी भूमिका मांडेल सगळ्यांना बरोबर घेऊन, अध्यक्षांना पण विनंती करेल की या लोकांचं झालेलं नुकसानाचा काही पंचनामा करावा, काय शक्य असेल नगरपालिकेला की त्यांना नक्की मदत द्यावी. पण त्यांच्या मदत देण्याच्या बाजू एक तो विषय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राजकारण मात्र आम्ही घेऊन घेणार नाही. सगळ्यात थोडं उत्तर देण्यामध्ये आम्ही कधीही कमी पडत नाही. इथंच असेल ना अजून पुढास जे येईल त्याला योग्य आणि सकारात्मक पद्धतीने सामोरे जाण्याची आमची भूमिका आहे. दुसरा एक विषय त्यांनी त्या सिद्धिविनायक कॉलनीमधला काय घेतला की ते गटर महिना झालो असं उघडून ठेवलेलं आहे आणि त्याचं कामच केलं नाही. तिथं पण आदरणीय पत्रकार मित्रांना मी विनंती करतो, तुम्ही खरंच जागृत पत्रकारांच्या भेटासारखी कुठेही नाही. मी आवर्जून इथं उल्लेख करतो तुमच्या सगळ्यांचा. खरंच आपले चांगले पत्रकार आहेत, चांगल्यात चांगलं म्हणतात, वाईटाला वाईट म्हणतात, कधीही कुणाला कन्सिडर करायची तुमची भूमिका कधी नसते. तर तुम्ही इथून उठून त्या सिद्धिविनायक कॉलनी जिथं काम जिथं अपूर्ण असं जे म्हणताय तिथं जावं. तिथं गटरचं काम आधी पंचायत समितीनं का पीडब्ल्यूडीकडून जर केलेलं आहे, त्याचा ढाल कसा ठेवलेला आहे, नगरपालिकेनं काय काम करायचं ठरवलं होतं, जर नगरपालिकेनं काम केलं तर त्या ढाल जो केला आहे तिथं सगळं अडचण निर्माण होऊन तिथं आत्ता आहे याच्यापेक्षा जास्त नुकसान होऊ शकतं म्हणून नगरपालिकेनं काम तिथं थांबवलेलं आहे. टेक्निकली सगळ्या गोष्टी बघून योग्य प्रकारे काम करायचं म्हणून ते आपण काम तिथं थांबवलेलं आहे आणि त्याच्यापेक्षा पुढे मी जाऊन सांगेल ते खरं तर काम पंचायत समिती खात्रीत होत आहे आणि नगरपालिकेनं पंचायत समितीची एमओसी घेऊन काम करतात. कारण की त्या नागरिक ज्या ज्या वेळी पंचायत समितीत आम्ही पीडब्ल्यूडीत गेले त्यांना असं सांगण्यात आलेलं आहे की पूर्वी आम्ही गटरचं काम केलेलं आहे, त्यावेळी असा काही प्रॉब्लेम होत नव्हता, त्यामुळे आता आमच्याकडे कुठलाही कसल्या प्रकारचा निधी नाही आहे, तुम्ही नगरपालिका येत येत राहता, तुम्ही नगरपालिकेकडे जावं. त्यामुळं मी त्यांना या निमित्तानं विनंती करतो की पर्सनली हा विषय तुम्ही कुठलाही घेऊ नका, तिथला सुद्धा विषय नगरपालिका योग्य प्रकारे योग्य सोल्युशन काढून संपेल. फक्त काय नगरपालिकेच्या हातातमध्ये आहे म्हणून उगाच कुठं जावं आणि कुठलं तर कसलंही काम करावं आणि उद्या परत तो प्रॉब्लेम आणखीन क्रिएट करून घ्यावा अशी भूमिका नगरपालिकेची नसते. दुसरा एक विषय आवडतो मी तुम्हाला सांगतो की स्वामी विवेकानंद नगर ज्या परिसरामध्ये काल काही लोकांच्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलं, तिथं सुद्धा 15 दिवसापूर्वी मी स्वतः आमचे नगरसेवक धावीर शितोळे आणि मुख्याधिकारी आमचे अतुल काळे साहेब आम्ही स्वतः तिथं जाऊन आलो होतो. तिथं काय शितोळे समाजातल्या अनेक लोकांची तिथं जमीन आहे, तिथं जागा आहेत, बऱ्याच वर्ष झालं सातत्यानं त्यांच्या काही पंकीच्या काही गोष्टींमुळं प्रॉब्लेममुळं त्या जागेमध्ये काम करायला आम्हाला संधी उपलब्ध होत नव्हती. आता इतकं तिथं पाणी साठलेलं होतं, जेसीबी मशीन्स आणि ज्या काही एक्सॅव्हेटर्स वगैरे ज्या मशीन्स आहेत तिथं आम्ही पाठवल्या मागच्या 8-10 दिवसांमध्ये, तर अक्षरशः त्या मशीन्स तिथं 5-5-6-7 फूट रुपया गेल्या होत्या. इतकी प्रचंड मोठी दलदल तिथं झाली होती. तरी परंतु काल झालेल्या याच्यामध्ये त्या नागरिकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे. आज सकाळपासून नगरपालिकेनं मोठ्या एक्सॅव्हेटर मशीन्स वगैरे आणून तिथला फ्लो व्यवस्थित करण्याच्या निमित्तानं आपण काम चालू केलेलं आहे. तिथं पण एकच असा कार्यकर्ता आहे की जो माझ्या मित्रांना फॉलो करतो, त्यानंच त्या नॅचरल वड्यामध्ये फार मोठी भिंत घातलेली आहे, एक फाउंडेशन केलेलं आहे. मी या निमित्तानं विनंती करतो की नगरपालिकेनं जाऊन ते फाउंडेशन काढण्यापेक्षा आपल्या मित्रांचा तो कार्यकर्ता आहे त्यांना तुम्हीच आपलं या निमित्तानं सांगा आणि स्वखर्चानं स्वतःच म्हणून ते जर काढून घेतलं तिथलं तर परत कुठल्याही नागरिकाच्या घरात पाणी जाऊ शकत नाही.
म्हणून मी या निमित्तानं पुन्हा एकदा नमूद करतो, फक्त उगच बोलायचं म्हणून बोलायचं, उगच सांगायचं म्हणून सांगायचं अशा गोष्टी तुम्ही करू नका. त्यांनी अजून एक मुद्दा उपस्थित केलाय, मला माहिती आहे एवढं थोडं लांबतंय जास्त, परंतु त्यांनी सांगितलं खुलासा करावा म्हणून काही गोष्टीचा खुलासा या निमित्तानं करतो. ओढा पात्राचं एक विषय त्यांनी सांगितली, ओढा पात्राची रुंदी तुम्ही असं केली तशी केली अरुंद केले असं काही नाही आहे. हे जे ओढे आहेत हे नॅचरल रिसोर्सेस आहेत, म्हणजे पूर्वीपारपासून आलेले, याच्यामध्ये नगरपालिकेचं कुठलंही नाव नाही आहे, नगरपालिकेचा कुठलाही त्याच्यावर सातबारा निघत नाही आहे. तिथल्या स्थानिक लोकांनीच एकमेकांच्या समजुतीप्रमाणे मागं पुढे सरकून जेवढं देता येईल तेवढं देऊन आपण ते सगळं केलेलं आहे. त्याच्यामध्ये नगरपालिकेने कुठलाही कसला अट्रास केलेला नाही आहे. पैसे खर्च करताना नगरपालिकेची भूमिका नेहमी अशी असते की तिथल्या नागरिकांना त्याच्यामध्ये सांगून घेऊ, त्यांना सोयीचं म्हणून आपण बघत असतो. त्यामुळे एखाद्या ठिकाणी अरुंद झाला असेल, आमच्या ते निदर्शनास पण आले, योग्य वेळी योग्य प्रकारे त्याचं कसं रुंदीकरण करायचं ते नगरपालिका त्या त्या पद्धतीने करेल. फक्त मी या निमित्ताने त्यांना सांगते उगाच त्याचं राजकारण करू नका. उलट मी म्हणेन की तिथं जाऊन तुम्ही त्या लोकांना काय मदत करताल तर करावी, नगरपालिका करणारच आहे, तुम्ही पण जावं. आमचे सगळे का आज नगरसेवक किती ऍक्टिव्ह आहेत, आज संजय सपकाळ त्यांच्या त्या ताई सारिका सपकाळ स्वतः त्या ठिकाणी गेल्या, त्या जाधवांच्या तिथे नुकसान झालं तिथं त्या सोबत बघतायत, तिथं काय घाण काढायचे आहे काय काय करायला लागेल ते काम करतायत. दहावीर बापू वगैरे ते सुद्धा तिथं जातात, विकास जाधव असतील आमचे काय प्रमुख कार्यकर्ते असतील ते आता विवेकानगरच्या त्या परिसरामध्ये जाऊन तिथं काम करायचं काम करतायत. सांगायला मतदार एवढा असे प्रसंग होत राहतात. नैसर्गिक आपत्ती पुढे तुम्ही आम्ही सगळे हातभर असतो, ह्याच्यावेळी एकमेकांना आधार देणं, एकमेकांना मदत करणं आणि सगळ्यांनी सामूहिक काम करणं ही गोष्ट आपल्या दृष्टिकोनात महत्त्वाची असते. ती गोष्ट आपण सगळ्यांनी करावी एवढीच आमची भूमिका आहे आणि ती तुमच्यासमोर मी नमूद करत आहे. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमीमुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.